नमस्कार माय यूट्यूब फॅमिली तर आज मी एक व्हिडिओ घेऊन आलेली आहे आणि त्याचा टॉपिक आहे कॅन वी रेंट म्हाडा फ्लॅट्स म्हणजे आपण म्हाडाची जी घरं आहे ते भाड्याने देऊ शकतो का म्हाडाचे फ्लॅट्स भाड्याने देऊ शकतो का तर सरळ उत्तर आहे हो आपण म्हाडाचे फ्लॅट्स हे भाड्याने देऊ शकतो पण त्याची काही प्रोसिजर आहे का तर हो तर आजच्या या व्हिडिओमध्ये म्हाडाची घरं भाड्याने देण्याची प्रोसिजर काय आहे ते आपण जाणून घेऊयात ज्याने की पुढे जाऊन तुम्हालाही काही अडचण येणार नाही म्हाडाच्या सोडतीत लागलेल्या घरांचा ताबा मिळाल्यावर लाभार्थी घर भाड्याने देऊ शकतात असे परिपत्रक म्हाडाचे उपाध्यक्ष सतीश गवई यांनी जारी केले आहे त्यामुळे घराचा ताबा मिळाल्यावर लाभार्थ्यांना पाच वर्ष थांबता लगेच घर भाड्याने देण्याचा मार्ग मोकळा झाला आहे तर हे जे परिपत्रक आहे ते ऑगस्ट दोन हजार तेराला निघालेलं होतं आणि दोन हजार तेराच्या आधी असा रूल होता की म्हाडाची ही घर जी घरं आहेत ती तुम्हाला पाच वर्षांना आता विकता येतात ना तर तुम्हाला भाड्याने देता येतात परंतु दोन हजार तेराला हे परिपत्रक जारी झालं आणि ह्याच्यानंतर म्हाडाचे जे घरं आहेत जेव्हा तुम्हाला लिगली पजेशन भेटतं जेव्हा तुमच्या हातात चावी येते तेव्हापासून तुम्ही ते लगेच भाड्याने देऊ शकता यासाठी तुम्हाला काय करायचे आहे तर सर्वात आधी जर तुम्ही मालक असाल जर तुमचा स्वतःचा म्हाडाचा फ्लॅट असेल तर तुम्हाला भाडेकरू शोधायचा आहे कारण भाडेकरू म्हाडा तुम्हाला शोधून देणार नाही आहे तर भाडेकरू तुम्हाला स्वतःला शोधायचा आहे त्याच्यानंतर तुम्हाला लिव्ह अँड लायसन्स ॲग्रीमेंट बनवायचे आहे एक रजिस्टर ॲग्रीमेंट तयार करायचे आहे तुमच्यात आणि भाडेकरूमध्ये जो करार होणार आहे त्याच्याबद्दल अकरा महिन्यांचं हे ॲग्रीमेंट असणार आहे तर त्याची एक कॉपी जी आहे ती तुम्हाला म्हाडा कार्यालयामध्ये जमा करायची आहे त्याच्यानंतर ते व्हेरीफाय करतील आणि तुमचे तुम्हा डॉक्युमेंट्स तुम्हाला लागतील तर ते डॉक्युमेंट्स जेव्हा तुम्ही व्हेरीफाय करताल त्याच्यानंतर तुम्हाला ते एक एन ओ सी देतील तर ह्या एन ओ सीसाठी नक्कीच चार्जेस आहेत तर ते चार्जेस काय आहेत ते तुम्हाला मी सांगते हे चार्जेस जे आहेत ते दोन हजार ते पाच हजारमध्ये आहेत म्हणजे जर तुमचं डब्ल्यू एस कॅटेगरीमध्ये घर असेल तर त्याच्यासाठी दोन हजार रुपये चार्जेस आहेत एल आय जी कॅटेगरी असेल तर तीन हजार एम आय जी कॅटेगरीसाठी चार हजार आणि एच आय जी कॅटेगरीसाठी पाच हजार तर ही एन ओ सी चार्जेस आहेत ही चार्जेस कॅटेगरीनुसार तुमच्याकडून घेतली जातात त्याच्यानंतर तुम्हाला एन ओ सी भेटण्यासाठी पंधरा ते वीस दिवसाचा कालावधी लागतो आणि त्याच्यानंतर तुम्हाला ते एन ओ सी भेटते एन ओ सी भेटल्यावर तुम्हाला काहीच प्रॉब्लेम नाही तुम्ही आरामात तुमचे घर जे आहे ते भाड्याने देऊ शकतात आता तुम्हाला वाटेल की एकदाचं तुम्ही एन ओ सी तुम्हाला भेटली की तुम्ही प्रत्येक वर्षी तुमचं घर जे आहे तीन वर्ष पाच वर्ष दहा वर्ष तुम्ही भाड्याने देऊ शकता तर नाही तुम्हाला ही जी एन ओ सी आहे ती प्रत्येक अकरा महिन्याला करून घ्यायची आहे मग तुमचा भाडूईकडून तुम्ही बदलत राहा किंवा तुमचा एकच परमनंट भाडेत्री चार वर्ष पाच वर्ष असू द्यात परंतु प्रत्येक अकरा महिन्याला तुम्हाला एन ओ सी घ्यायची आहे आता तुम्हाला प्रश्न पडेल की माझं हे जे म्हाडाचा फ्लॅट आहे ते वीस टक्के सर्वसमावेशक या योजनेमध्ये आहे म्हणजे प्रायव्हेट बिल्डर असतात त्यांच्यातर्फे काही फ्लॅट्स जी आहेत ती म्हाडांना दिलेली असतात आणि म्हाडा ती घरेसुद्धा लॉटरीमध्ये काढतात तर जर तुमचं घर हे जे वीस टक्के सर्वसमावेशक मध्ये असेल तरीसुद्धा तुम्हाला एन ओ सी गरजेची आहे तुम्हाला म्हाडाला कळवणे आणि त्यांच्याकडून एन ओ सी प्राप्त करून घेणे गरजेचे आहे जेणेकरून तुम्हाला भविष्यात कोणताही त्रास होणार नाही किंवा म्हाडाने जर पॅनल्टी लावली तर ती तुम्हाला लागू होणार नाही